बऱ्याच लोकांचे कुरळे केस असतात किंवा बऱ्याच लोकांना असं शायनी शायनी राहायला पाहिजे असं वाटतं. बरोबर आहे की नाही? एकदम चमकदार चालताना सुद्धा असे हल्ली पाहिजेत. बरोबर आहे की नाही? त्यासाठी बाळ ही कमी आहे, त्याच्यापेक्षा जास्त असते ना तरी मी लक्ष असते माझ्या प्रत्येकाकडे. मी इकडे बघत असतो तिकडे काय चाललंय सांगतो. तर त्याच्यापेक्षा ते अजून छान कशी राहतील ते बघ, नाहीतर असं जर लय गर्व केला की नंतर कार्यक्रमच होते जाते निघून. तांदूळ घ्यायचे एक चमचा आणि एक वाटी पेक्षा थोडं जास्त पाणी घ्यायचं. मोठी वाटी घ्यायची एक चमचा, थोडं कमी घेतलं तरी तांदूळ चालतील. त्या पाण्यात टाकायचे, ते पाणी कडक उकळवायचं, उकळून ते पाणी गाळून घ्यायचं आणि त्याचं ना ते थोडंसं हातावर खोबरेल तेल घेतल्यासारखं घ्यायचं, लावायचं मस्त पैकी. 10 मिनिटं थांबायचं, 10-15 मिनिटं ते सुकू द्यायचे. सुकल्यानंतर फक्त धुऊन काढायचे. एकदम मस्त छान असे सिल्की सिल्की केस होतात बघा. मग चालताना सुद्धा होणार, कुरळे असले तरी एकदम स्ट्रेट व्यवस्थित जिथले तिथं होणार. आणि तेल लावायचं किमान आठवड्यातनं 2 वेळा तरी तेल लावायचं. आमची आजी मारून तेल लावायची आम्हाला, आमची आई त्याशिवाय शाळेला सोडायचीच नाही. ते तुम्हाला सगळ्यांसाठी घरगुती उपाय सांगेल, मुलांना तुम्हाला पण सांगेल. उंची वाढवायची आहे का नाही, तब्येत करायची आहे, उंची वाढवायची आहे, औषध खाण्यापेक्षा काय करायचं ना, ते खडीसाखर आणि शेंगदाणे मिक्स करून खायचे. थोडीशी खडीसाखर घ्यायची आणि शेंगदाणे घ्यायचे, हे जर मिक्स करून खालात ना बघा, उंची पण चांगली राहते. फक्त सायकल चालवायची बरं का, सायकल चालवायची नाही तर पोहायला जायचं. हा, दोन्हीतले काहीतरी करायचं. खडीसाखर आणि शेंगदाणे खाल्यानंतर बघा मुलींना, तुम्हाला पण सांगतो विनंती आहे, तुम्ही खसखस खायचे, अर्धा अर्धा चमचा खायचं रोज रात्री जेवण झालं ना की खसखस खायचे. कंबर दुखी गुडघे दुखी कमी येते, कॅल्शियम भरायला लागतं, उंची वाढायला लागते आणि त्यातून बऱ्याच अडचणी असतात ना त्या तुमच्या सगळ्यांच्या. महिलांना पण ते करायला हरकत नाही बरं का, जे मासिक धर्मामध्ये त्रास होतात हे सगळे कमी होऊन जातात. पिंपळाच्या पानांचा काढा प्यायचा, पिंपळाच्या पानांचा काढा पिल्यानंतर सुद्धा गर्भाशयात गाठी होणे किंवा अजून बरंच काय काय असतं ना, उष्णतेचा त्रास, पित्ताचा त्रास हे त्यातून कमी होऊन जातं बघा. अंगावरची अतिरिक्त चरबी कमी होते. सगळ्यांसाठी जिरा आणि ओव्याचा काढा पाठीमागे बसलेली, पुढे तुम्ही मुलं नाही पाठीमागे आहे. संध्याकाळी जेवण झालं ना की रात्री झोपायच्या अगोदर अर्धा तास अगोदर जिरा आणि ओव्याचा काढा प्यायचा. अंगावरची अतिरिक्त चरबी निघून जाते, पोट कमी व्हायला लागतं. तुमच्याकडे महिलांच्या मध्ये कसं असतं, शिजर झालंय, ऑपरेशन झालंय, वात राहिला, वाट्या राहिल्या वगैरे जे म्हणता ना, तो सुद्धा यातून कमी व्हायला लागतो. फक्त करून बघा आणि सकाळी एकटी एकटी फिरायला जावा. एकटी एकटी घाबरलीच ना करत बसू नका, एकटी एकटीच फिरायला जायचं. तर अशा काही गोष्टी टिप्स तुम्ही घेत चला. आता केस गळती होऊ नये, केस जास्त कटिंग करायच्या पाठीमागे लागायचं नाही. तर मुंबई पुण्याला आलं का नाही, मुली लागल्यात कमी करायला, मुलं लागल्यात वाढवायला. टू व्हीलर वरनं गेले हेल्मेट घातलेलं असणार नाही, बाई आहे का बापा आहे कळतच नाही. कपडे बी सेम आणि केस काय बघायला, लोक केसांवरून काय अंदाज लागत नाही. तर केस हे स्त्रीचं सौंदर्य आहे, लक्षात घ्या. आणि ते सौंदर्य कसं टिकवायचं, तर तूप आणि लिंबूची साल घ्यायची. लिंबूची साल, एका लिंबूची साल घ्यायची, मिक्सरमध्ये टाकायचं, थोडस एक चमचा तूप घालायचं, थोडस पाणी शिंपडायचं, मिक्सरला वाटायचं, याची पेस्ट तयार करायची, ग्रेव्ही टाईप होते. ते केसांच्या मुळाला मॉलिश करायचं, 10 मिनिटं थांबायचं, 10 मिनिटानंतर धुऊन टाकायचं. ज्या दिवशी कराल त्या दिवसापासून लांब सडक केस होतील, एकदम सिल्की, आपणही करायला हरकत नाही. तर चला पुढे तुम्हाला थोडेसे घरगुती उपाय सांगतो, मुलांना ते सांगतो. दात मजबूत ठेवायचे, दात मजबूत असतील तर शरीर मजबूत राहतो. आणि दात मजबूत ठेवायचं असेल, तांब्यावर पाणी घ्यायचं, त्यात 2 लवंगा टाकायची, पाणी कडक उकळवायचं. सगळ्यांनी केलं तरी चालतंय बरं का, कडक उकळवायचं हे पाणी, वस्त्रगाळ करून घ्यायचं आणि त्यानं खळखळ खळखळ चुळा मारायच्या. आठवड्यातून फक्त एकदा करायचं, दर रविवारी ठेवायचं, दर रविवारी हे करायचं, आठवड्यातून एकदा करा. जोपर्यंत तुम्ही आहात तोपर्यंत दात हलणार नाहीत, पाडणार नाहीत, किडणार नाहीत, दुखणार पण नाही. हिरडी फुगली असेल, हिरडी तर निरगुडीची पानं आणि पेरूची पानं एकत्र मिक्स करायचे, तांब्यावर पाण्यात टाकून उकळवायचे. दात दुखते माहिती का, दाळ दुखते, फुगलेलं असते बघा, इथं सुजलेलं असते. तर निरगुडीची पानं आणि पेरूची पानं अशी मधून फाडायची, तांब्यावर पाण्यात टाकायची, 4-4 पानं हे कडक उकळवायचं पाणी. वस्त्रगाळ करायचं, त्याच्यात तुरटी फिरवायची आणि त्यानं चूळ भरायची. हे तांब्यावर पाणी संपायच्या अगोदर हे उतरून पण जातं आणि दुखायचं पण बंद होऊन जातं. नाहीतर मग खाताना सुद्धा कसं होतंय, बरोबर तोच दात आपडतोय बघा आणि खूप वेदना होतात. मग खायला येत नाही, पातळ पातळ करून प्यायला लागते. हे केलं असतं लगेच अर्ध्या तासात तासाभर तुम्हाला जेवायला येईल. हे करून बघा म्हणजे समजेल तुम्हाला. अजून जर तुम्हाला बघायचं, सुंदर दिसावं प्रत्येकाला वाटतंय की नाही, हा, काळे डाग असतील, मुरम असतील, पिंपल असतील किंवा वांग असेल, जावं असं वाटत असेल, केळीची साल घ्यायची. केळीची साल आणि त्याच्यात थोडीशी तुरटी, थोडस
खायचा सोडा आणि त्याच्यावर लिंबू पिळायचा, हे थोडस पाणी शिंपडून मिक्सरला लावायचं. चार कंटेंट्स आहेत, केळीची साल, तुरटी, लिंबू आणि खायचा सोडा. त्याच्यात थोडंसं पाणी शिंपडायचं, मिक्सर लावायचं, त्याची पेस्ट ग्रेव्ही तयार करायची आणि ती ग्रेव्ही काय करायची, चेहऱ्याला लावायचं, 10-15 मिनिटं थांबायचं आणि धुवून टाकायचं. एका ऍप्लिकेशन मध्येच गोल करून तर बघा. बघा परत सांगू काय, हा केळीची साल नाही असू दे राजा, मी सांगतो की या वयात वाटतंय, आम्ही तुझ्या वयातनं पुढे आलोय. केळीची साल, तुरटी, तुरटीची पावडर करायची, तुरटीची पावडर, खायचा सोडा, स्वयंपाकात वापरतात तो, आणि लिंबू संपलं, मिक्सरमध्ये टाकायचं, थोडस पाणी शिंपडायचं आणि मिक्सरमध्ये बारीक पेस्ट करून घ्यायची, ती ग्रेव्ही करून घ्यायची, ती चेहऱ्याला लावायचं, 10-15 मिनिटं थांबायचं. तुम्हाला सर्दी झाली किमान किमान 3 दिवस कुठलंही औषध घ्यायचं नाही. हे तुम्ही काय करता, सर्दी झाली नाही झाली की लगेच औषध घेता, औषध घेतली की ती गोळी काय काही घ्या तुम्ही, ते काय करतं की सर्दी इथं साठवून ठेवतं, आळून बसते ना सर्दी, ती घट्ट होते आणि ती घट्ट झालेली सर्दी नंतर नंतर नसांच्या वरती तुमच्या प्रेशर द्यायला लागते, मग अशा वेळेस मग दिसायला कमी लागणे, ऐकायला कमी येणे, डोकं जड होणे, नसा ब्लॉक होणे, हे कशामुळे होतो, हा सर्दी साचून राहते आणि साचलेली सर्दी ती घट्ट जशी होत जाईल, नवीन सर्दी जशी त्याच्यात अडकत जाईल तसं ती हळूहळू सगळं पॅक करावं लागते. मान अवघडलेली, जड झालेली, डोकं जड, कसदारी कथा, सदा पेंगत असतात बघा ही माणसं, डोकं जड होते, सदा जांभ्या देणार, सध्या आळसात, आणि त्यामुळे मग काहीच होत नाही. माप काम करायची इच्छा असते पण काम होत नाही, मग ह्याला जबाबदार आपण आहे. सर्दी झाली जेवढं आहे ना सगळं काढा, शिवकरून काढा, निघून जाऊ नये. आता जर घट्ट झालेलं असेल तर किमान किमान तुम्हाला सांगतो आठवडाभर काय करायचं, गुळ आणि सुंठ सम प्रमाणात उकाळायचं, एकदम पातळ करायचं, नाकात सोडायचं आणि जोरात ओढायचं, जोरात पूर्ण इकडे गेलं पाहिजे असं, पूर्ण भिनलं पाहिजे आणि 10 मिनिटं थांबायचं. 10 मिनिटात तुम्हाला सगळी दुसऱ्या तिसऱ्या मिनिटाला ज्याला चालू होते, ज्यांचं जास्त घट्ट आहे त्याला 10 मिनिटं लागते, 10 मिनिटात सगळी सर्दी निघून जाते. करून बघा, रोज करायचं, सकाळी 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 करायचं, 8 दिवस करा, आयुष्यात परत तुम्हाला सर्दी होणार नाही. करून तर बघा, खोकला झाला कप आहे, लगेच औषध घ्यायचं नाही, नाहीतर छातीतमध्ये त्या जाळ्या होऊन राहतात. मग आयुष्यभर तुम्हाला थोडे गेल्यानंतर दम्याचा त्रास होऊ शकतो, दम लागणे, पायरी होऊन चढल्यावर दम लागणे, हे प्रकार तुम्हाला आयुष्यभर होऊ शकतात. जे काय ते जाऊ द्या, सगळ्या जाळ्या निघून जाऊ द्या, फुफ्फुस मोकळं होऊ दे, हृदय मोकळं होऊ दे, मस्तपैकी श्वास घेता आला पाहिजे आणि ऑक्सिजनची मात्रा जर शरीरात ओकी राहिली तर तुम्हाला जास्त काय आजार व्हायला लागत नाही, होत नाही. तर हे करून बघा. असं जर काय वाटलं तर तुळशीच्या पानांचा काढा करून प्यायचं, सर्दी खोकला दोन्ही गायब, जास्त कप आहे काढायचं आहे, मिठाचं पाणी करायचं तांब्यावर, गरम पाणी करायचं घ्यायचं, त्याच्यात मीठ घालायचं, मिक्स करायचं, प्यायचं आणि उलटी करायची. तुम्हाला लगेच बघा की उलटी झाल्या त्यातनं सगळा कप निघून जातोय, लगेच खोकला बंद. करून तर बघा, पुदिना अर्क आणि तुळस पान हे जर मिक्स करून खाल्लात तर अस्वस्थता पण निघून जाते, अपचनाचा त्रास झालाय, करपटेकरी आलाय, आलं किसायचं, त्याच्यात लिंबू पिळायचं, चवीसाठी मीठ घालायचं. आता म्हणणार बीपीचा त्रास आहे, मरत नाही हे मी तुला सांगू शकतो बिचारा, पण ते हळूहळू करून खायचं. अपचनाचा त्रास, करपटेकर, ते लिंबू मीठ संपायच्या अगोदर तुमचं निघून जाते. ह्याच्यापेक्षा फास्ट तुम्हाला काय पाहिजे, इन्स्टंट काय पाहिजे सांगा. आयुर्वेदाची औषधं खूप वर्ष घ्यायला लागतात, खूप दिवस घ्यायला लागतात असं म्हणतात. अहो तुम्ही थायरॉइडची औषधं किती दिवस घेताय ते बघा, बीपीची औषधं किती घेताय बघा, शुगरची औषधं किती घेताय बघा. पण आयुर्वेदात समूळ व्याधी नष्ट करण्याची ताकद आहे, मी सांगत नाही, जुने ग्रंथ सांगतो आणि माझ्याकडे लाखो लोकांचे आजपर्यंत 7 लाखांपेक्षा जास्त पेशंट बघितलं. तोडकर संजीवनी मध्ये आज 7 लाखांहून अधिक पेशंट येऊन गेलेले आणि त्यातले मी म्हणत नाही 100%चे 100% बरे झाले, पण कमीत कमी 90-95% लोकांना आम्ही त्यात बरे करण्याचा प्रयत्न केला आणि बरे झाल्याचे तेवढ्या सगळ्यांचे व्हिडिओ आहेत माझ्याकडे. आम्ही तुम्ही 6-7.5 लाख तुम्हाला मी व्हिडिओ दाखवू शकतो. 6-6.5 लाखापर्यंत माझ्याकडे व्हिडिओ आहे जे मी तुम्हाला दाखवू शकतो. माझ्याकडे सगळ्यांचे फोन नंबर आहे, सगळ्यांचे, एवढ्या सगळ्यांचे फोन नंबर आहे. आणि म्हणून तुम्हाला सांगतो की जर भरोसा ठेवायचा असेल तर नाडीवरती ठेवा, कुणालाही दाखवा तुम्ही, कुठेही तुमची नाडी परीक्षण करून घ्या, त्यानुसार शरीरात घटक असतील ना, काही घाबरायचं नाही. आणि व्यायाम सगळ्यात महत्वाचा आहे. माता भगिनींना विनंती आहे, कुठल्याही गोष्टीला तुम्ही कसं असतंय फार अवघड असतंय, डिप्रेशन मध्ये जाऊ नका. हे अनामिक भीती वाटणं हे प्रत्येक महिलेला ऐकून घ्या तरी पैसे, अनामिक भीती वाटणं हे प्रत्येक महिलेला होते जवळपास. हार्मोन्स इम्बॅलन्स होत असताना अनामिक भीती वाटणे, हृदयाची धडधड वाटणे हे शक्य आहे होणं.
तर त्यावेळेस गाजराचा रस फुलपात्र भरून घ्यायचा, त्याच्यात एक चमचा मध घालायचा, 21 दिवस हे प्यायचं, हृदयाची धडधड बंद होऊन जाते, ऑटोमॅटिक तुम्हाला छान वाटायला लागेल.